नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. इंधन दरवाढ सुरू, पेट्रोल 18 तर डिझेल 21 पैशांनी महागले. ज्येष्ठ समाजसेवकांना हजारे आपल्या उपोषणावर ठाम, 2 ऑक्टोबरला करणार उपोषण. सांगलीतील मीनाई आश्रमशाळेतील घटनेमुळे 14 शिक्षकांचे निलंबन, समाज कल्याण खात्याकडून करण्यात आली कारवाई. परभणीमध्ये ग्रामपंचायतीचा गलथान कारभार, ग्रामस्थांनी केला आरोप. आणि उरुळी कांचनमध्ये महावितरणाकडून ग्राहकांची फसवणूक, 23 गावातील ग्रामस्थ हैराण. आता बघूया सविस्तर वृत्त. इंधनच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल 18 पैशांनी आणि डिझेल 22 पैशांनी महागला आहे. इंधन दरवाढीच्या विरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त होत असताना सरकार मात्र दरवाढ रोखण्यासाठी उपाययोजना करताना दिसत नाही. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 90.75 पैसे इतके झाले तर डिझेलचे दर प्रति लिटर 79.23 रुपये इतकं झालेत. 100 पासून अवघे 7 रुपये दूर असणारं पेट्रोल हे 100 ओलांडणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. नांदेडच्या धर्माबादमध्ये आज पेट्रोलचा दर 93 रुपयांवर असून डिझेलसाठी 80.44 रुपये मोजावे लागतात. मुंबईत काल पेट्रोलसाठी 90.57 रुपये आणि डिझेलसाठी 79.01 रुपये असे पैसे मोजावे लागत होते. तर नाशिकात पेट्रोलचा दर 91.13 रुपये तर डिझेलचा दर 78.41 रुपये इतका होता. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधिक कर आकारला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. जनलोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 2 ऑक्टोबरपासून पुकारलेल्या आंदोलनावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ठाम आहेत. सरकारने लोकपाल नियुक्तीसाठी समिती नेमली आहे, पण समिती नेमून काही होणार नाही. लोकपाल आणि लोकायुक्त नेमावा अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे. गेल्या 15 दिवसात 2 वेळा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राळेगण सिद्धी येथे येऊन अण्णांची भेट घेतली, मात्र केवळ आश्वासनच दिली. तसेच समिती नेमूनही काही होणार नाही, जोपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका अण्णांनी घेतली. महात्मा गांधी म्हणाले होते की गल्ली बदलली तरच दिल्ली बदलेल. त्याचप्रमाणे येत्या 2 ऑक्टोबरला राळेगण सिद्धी येथे आंदोलन करणार असल्याचं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं आहे. अण्णांनी जनलोकपालाच्या मागणीसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर 23 मार्च ते 29 मार्च या काळात उपोषण केलं होतं. केंद्र सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हे उपोषण सोडण्यात आलं. अण्णांनी तेव्हाच 6 महिन्यांची मुदत देत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा दिला होता. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. पूरब येथील मीनाई आश्रमशाळेमध्ये घडलेल्या घटनेमुळे समाज कल्याण खात्याने कारवाई करत 14 शिक्षकांचे निलंबन करण्यात आले. कुरळप मीनाई आश्रमशाळेत घडलेल्या लैंगिक शोषण घटनेबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यांनी शिक्षकांवर ठेवलेल्या धाकाचे कथन, आर्थिक पिळवणूक अशी तक्रार समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर आणि पुणे येथील भटक्या विमुक्त जाती जमाती व इतर मागासवर्ग संचालनालयाचे संचालक अहिरे यांच्यासमोर मांडला. शिक्षकांनी त्यांच्यासमोर यावेळी टाहो फोडला. यातच एका शिक्षिकेला चक्कर आली. तसेच सांगली जिल्हा पोलीस प्रमुख शर्मा यांनी शाळेला भेट देऊन आढावा घेतला. ही घटना समाज विघातक असून शिक्षण संस्थेतच रक्षक बनले भक्षक अशी झाली आहे. संशयित आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून जलदगती न्यायालयात हा खटला चालवून संस्थेला शिक्षा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे विक्रमभाऊ पाटील यांनी शाळेला भेट देऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण समिती सदस्य ऍडव्होकेट स्वरदा केळकर काही अधिकारी वर्ग उपस्थित होता. ती व्यक्ती त्या ठिकाणी काम करते का नाही याचा त्या ठिकाणी त्यांनी चौकशी करणं गरजेचं होते. या शाळेमध्ये असणारा सगळा शिक्षक वर्ग त्यांना माहिती नव्हती का या शाळेमध्ये कुणाचं प्रेशर? राज्य शासनाकडून पगार घ्यायचा, गव्हर्नमेंटकडून पगार घ्यायचा आणि सामान्य कुटुंबातल्या गरीब मुलींना या ठिकाणी शिक्षण घेत असताना या मुलींना सुरक्षित ठेवणं त्यांची या ठिकाणी जबाबदारी होती. ही उडी मोठी भयानक घटना घडत असताना इथल्या मुख्य अध्यापकांना माहिती नव्हतं या घटना घडत असताना. ज्यांची ऑर्डर दिली त्या ठिकाणी त्यांना काम कोण करतं याची कल्पना नव्हती का या ठिकाणी? ज्या निवासी अनिवासी मुली या ठिकाणी आहेत, किती मुले आहेत,
या मुख्याध्यापकांची आणि अधीक्षांची सुद्धा या ठिकाणी जबाबदारी होती. त्यांनी घटना घडल्या घडल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना द्यायला पाहिजे. आज आम्ही या ठिकाणी ज्यावेळी चौकशीला आलो त्यांनी नीट माहिती सुद्धा या ठिकाणी दिली नाही. त्यांना विचारलं निवासी अनिवासी मुली किती आहेत, पहिल्यांदा सांगितलं आम्हाला या ठिकाणी माहित नाही. म्हणजे ज्या शिक्षकांच्या विश्वासावरती या देश चालतोय, देश घडतोय, तरुण मुलं हा देश घडवतात, मुली देश घडवतात, त्या शिक्षकांनी खरं तर घटना घडल्या तात्काळ रिएक्शन देऊन या सर्व बाबी उघड या ठिकाणी करायला पाहिजे होत्या. आणि ही जी घटना घडलेली आहे या आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करू. फास्ट कोर्टामध्ये ही केस नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि संपूर्ण शाळाच बरखास्त झाली पाहिजे. या शाळेमध्ये कुठलीही मुलं परत शिकायला येतील असं वाटत नाही. त्याच्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ही संपूर्ण संस्था बरखास्त करून येथील विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये आम्ही तात्काळ. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली. परभणीतील भुक्तरवाडी ग्रामपंचायतीला 14व्या वित्त आयोगातून गावच्या विकास कामांसाठी निधी मिळाला. मात्र या निधीचा योग्य विनियोग न करता सरपंच आणि ग्रामसेवक यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. परभणीमध्ये भुक्तरवाडी ग्रामपंचायतीसाठी शासनाने साल सन 2016 आणि 17-18 मधील 14व्या वित्त आयोगातून या गावांसाठी सिमेंट रस्ता, नाली बांधकाम, पिण्याच्या पाण्याची सोय, शाळा ई लर्निंग साहित्य, पाणी फिल्टर, अंगणवाडी बालकांसाठी डेस्क आणि गणवेश, ग्रामपंचायत कार्यालयासाठी CCTV, संगणक आणि इतर फर्निचर खरेदी या कामांसाठी लाखो रुपयांचा निधी मिळाला होता. मात्र बहुतांश कामे न करताच ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवकांनी हा निधी परस्पर उचलून घेतल्याची तक्रार उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी आता परभणी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. प्रत्यक्षात गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी फिल्टर, खेळणी, गणवेश यावर खर्च करण्यात आल्याचे दाखवले. मात्र या वस्तूवर एकही रुपया खर्च करण्यात आला नसून यापैकी एकही वस्तू शाळेत पाहावयास मिळत नाही. गावातील विद्यमान उपसरपंच यांच्यासह अनेक ग्रामस्थांना घरकुल आणि विहीर मिळवून देतो म्हणून पैसे उकळून फसवणूक झालेल्या नागरिकांनी सांगितले. राम चौधरी, कारबीटवाडी राहणार, कारबीटवाडीचा आहे. ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत भुक्तरवाडी आहे. पण आतापर्यंत या भुक्तरवाडीचा जे सरपंच आहे ते सरपंचांनी 13 आयुक्तामधून काही कामं केलेली आहेत आणि 14 आयुक्त आणि जे 2 हप्ते आहेत 15-16 आणि 16-17 आणि 17-18 आहे, तिन्ही मध्ये जे पैसे उचललेले आहेत त्यांनी काढीचंही काम केलेलं नाही. काही ठिकाणी शाळेवर ई लर्निंग केली म्हणून सांगतोय, पुन्हा ग्रामपंचायतचं फर्निचर खरेदी केलं म्हणून सांगतोय, पण ग्रामपंचायतमध्ये फर्निचर खरेदी केलेलं नाही, तिथं कॅमेरे बसवलेले नाहीत आणि कोणत्याही गोष्टीचं काहीही काम केलेलं नाही. आता अंगणवाडीमध्ये त्यांनी खेळणी वगैरे आणि खुर्च्या गणवेश वगैरे दिला म्हणून असं सांगितलेलं आहे. तर अंगणवाडीमध्ये जर वास्तवात जर बघितलं तर 1 रुपयाचा देखील तिथं खर्च केला नाही, फक्त काय तर कोणतरी खुर्च्या दिलेल्या आहेत. 3 अंगणवाड्या आहेत, 3 अंगणवाड्यामध्ये फक्त 15-15 खुर्च्या दिलेल्या आहेत. ह्याच्या अतिरिक्त ग्रामपंचायतला आपलं अंगणवाडीला काही त्यांनी दिलेलं नाही आहे सरपंचाने. तर जेवढा जे निधी आहे ते पूर्णेला पूर्ण सरासरी नाही म्हणलं तरी 20 लाख रुपये त्यांनी पैसे उचलून गायब केलेला आहे. तर सरपंच आणि ग्रामसेवक कायदेशीर कारवाई होऊन त्यांना निलंबित करण्यात यावं असे आमचे म्हणणे आहेत. सर्व गावकऱ्यांचे म्हणणे आहेत. शासन ग्रामीण भागात विकास व्हा या उद्देशासाठी 13-14 वित्त आयोगातून ग्रामपंचायतला लाखो रुपयाचा निधी वितरित करीत आहे, परंतु या निधीचा योग्य वापर होत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. अशीच काहीशी तक्रार सोनपेठ तालुक्यातील भुक्तरवाडी ग्रामपंचायतच्या बाबतीत ठरली असून भुक्तरवाडी ग्रामपंचायतला शासनाने 13-14 वित्त आयोगातून लाखो रुपयाचा निधी वितरित केला आहे, परंतु या निधीचा योग्य वापर न करता मोठ्या प्रमाणात अपहार केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. माझी नुकतीच जूनमध्ये या ठिकाणी शाळेवर बदली झालेली आहे, परंतु जूनपासून अशा प्रकारचं कुठलंही साहित्य आपल्या शाळेवर अद्याप तरी उपलब्ध नाही. यापूर्वीचं काय झाले असेल तर त्याबद्दलची मला कसल्याही प्रकारची कल्पना नाही. शालिनी प्लस साठी रवींद्र देशमुख, परभणी. पूर्व हवेलीतील उरुळी कांचन येथील महावितरणाच्या कामकाजामुळे 23 गावातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. महावितरण विभागाकडून ग्राहकांची फसवणूक झाल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे. पूर्व हवेलीतील उरुळी कांचन येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय कार्यालयातून एकूण 23 गावांचा कारभार चालतो. जवळजवळ सर्व ग्रामस्थांच्या तक्रारी वाढत आहेत. ग्रामस्थांचे लाईट बिल वेळेवर न येणे, लाईट बिल अंदाजे येणे, तर काही जणांना लाईट बिले 5 महिने होऊनही आले नाहीत.
वाढीव बिलं येणे, ग्रामस्थांच्या लाईट बिलावरती मीटरचा फोटो न येणे, लाईट मीटर चालू नसतानाही बिल येणे, मागील दिनांकाचे रीडिंग आणि चालू रीडिंग एकच येणे, त्यामध्ये लाईटचा लपंडाव ही तर नित्याचीच बाब झाली आहे. महावितरण सहाय्यक अधिकारी पी व्ही सुरवसे यांनी 1-2 महिन्यांमध्ये व्यवस्थित अचूक बिले तसेच शिस्तबद्ध कामकाज चालू होईल, कामकाजामध्ये लक्ष घालून काळजीपूर्वक कामं केली जातील अशी ग्वाही दिली आहे. ग्राहकांच्या नोकऱ्यातील बऱ्याचशा ग्राहकांच्या बिल दुरुस्तीच्या तक्रारी, मीटरच्या तक्रारी या कार्यालयाला सातत्याने येत आहे. मागील काही काळामध्ये व्यवस्थितप्रमाणे रीडिंग न झाल्यामुळे, तसेच सदोष मीटर असल्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी बऱ्याचशा वाढलेल्या आहेत. तरी याबाबतीत या कार्यालयाकडून आता जातीने लक्ष देऊन सर्व बिलिंगच्या तक्रारी कशा दूर होतील याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येत आहे. तसेच सदोष मीटर बदलण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून मीटरची मागणीही केलेली आहे. ज्या प्रमाणात मीटर उपलब्ध होतील त्या प्रमाणात सर्व ग्राहकांची मीटरही बदली करण्यात येतील. तसेच रीडिंग हे सुद्धा अचूक वेळेमध्ये व व्यवस्थित व्हावे, तसेच वीज बिलाची वाटपसुद्धा प्रत्येक ग्राहकापर्यंत व्यवस्थितरित्या व्हावे यासाठी या कार्यालयाकडून सर्व ते प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व कंत्राटदारांना बिलं वाटप करण्यासाठी, तसेच रीडिंग वेळेत घेण्यासाठी या कार्यालयाकडून स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत व त्या सर्व कामकाजावर चांगल्या पद्धतीने देखरेख हे कार्यालय करीत आहे. तरी भविष्यात यापुढे सर्व ग्राहकांना अचूक चांगले बिलं वेळेत जातील व बिल दुरुस्तीसाठी या कार्यालयामध्ये या हेलपाटे मारावं लागणार नाही ही काळजी या कार्यालयाकडून घेण्यात येईल. याबद्दल मी तुम्हाला आपण माहिती देत आहे. मला बिल आलेलं आहे, ते अंदाजपंची बिल आलेलं आहे, त्याच्यावरती महावितरणने फोटो दिलेला नाही आणि हे बिल ते त्याच्यावरती फोटो हा दिसत नाही आहे. अंदाजपंचे बिल आणि बिल रेग्युलरपेक्षा जास्त आलेलं आहे. चालू रीडिंग आणि मागील रीडिंग सेम दिलेलं आहे मला आणि त्याच्यावरती त्यांनी प्लस म्हणून 95 रीडिंग टाकलेलं आहे. त्याचं बिल मला पाठवलंय 1100. शालिनी प्लस साठी सुनील थोरात, हवेली, पुणे. वर्ध्यातील हिंगणघाट शहरात डेंग्यूने चांगलेच थैमान घातलं आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे काही दिवसांपासून डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत चालल्याचं दिसत आहे. शहरवासियांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या डेंग्यू रोगाला रोखण्याकरता उपाययोजना करण्याची मागणी शहरवासियांनी नगरपालिकेला केली आहे. या शहरातील असलेल्या नाल्या आणि जागोजागी असलेल्या खुल्यांवर खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने या पाण्यामध्ये डेंग्यूच्या मच्छराची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत चालली आहे आणि हे मच्छर शहरातील नागरिकांवर आक्रमण करत आहेत. या डेंग्यूच्या आजाराला आळा घालण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवा. घरातील कूलरमधलं पाणी रिकामं करा. दूषित भांडे असतील तर ते रिकामे करून धुऊन पुसून कोरडे करा. ओल्या भांड्यात पाणी भरू नका, कारण त्या भांड्यात एडिस डासाची अंडी राहण्याची दाट शक्यता असते. आपला परिसर कोणाची वाट न पाहता स्वच्छ केल्यास हे आजार पसरणार नाहीत. कोणत्याही आजाराला घाबरून जाऊ नका. कोरडा दिवस पाळा. कुठेही भरपूर दिवसांपासून साचवून ठेवलेले पाणी आढळल्यास त्याला त्वरित रिकामं करा, असे आवाहन मुख्याधिकारी मीनानाथ दंडवते यांनी शहरातील नागरिकांना केले आहे. डेंग्यूपासून वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये. त्याच्यासाठी आरोग्य विभाग आणि नगर परिषदेमार्फत जून महिन्यापासून कार्यवाही सुरू आहे. त्याच्यामध्ये घरोघर जाऊन कंटेनर सर्वेक्षण करणे, लोकांना त्याबाबत जनजागृती करणे, ज्या ठिकाणी डेंग्यूच्या लार्वा आढळलेल्या आहेत त्या ठिकाणी ॲबेट हे औषध घरातील साठवलेल्या पाण्यामध्ये टाकणे, त्याच्यानंतर सार्वजनिक ठिकाणी आम्ही क्रूड ऑइल पण टाकलेलं आहे, त्याच्यानंतर घरोघर डेंग्यू प्रतिबंधात्मकसाठी घ्यावयाची काळजीसाठी आम्ही पत्रकही वाटलेली आहेत, रिक्षा फिरून आम्ही जनजागृतीसुद्धा केलेली आहे. आता ज्या ठिकाणी डेंग्यूच्या सस्पेक्टेड केसेस आढळलेल्या आहेत अशा घरांमध्ये सुमारे 10-12 घरांमध्ये मी स्वतः तपासणी केली असता त्या घरांमध्ये डेंग्यूच्या लार्वा साठवलेल्या पाण्यामध्ये आढळलेल्या आहेत. यामध्ये लोकांनी सर्वात महत्त्वाची घ्यावयाची दक्षता म्हणजे रोजच्या दैनंदिन व्यग्र कार्यक्रमामध्ये आपल्याला लक्षात राहत नाही कामामध्ये की आपल्या घरात किती ठिकाणी भांडी आहेत, किती ठिकाणी पाणी साठवलेले आहे. ती सर्व पाणीसाठी आपण आठवड्याच्या आतमध्ये ती दर आठवड्याला रिकामी केली पाहिजे आणि जी पाणीसाठ्यांची आवश्यकता नाही ती सध्या तर भांडी रिकामीच ठेवली पाहिजे. लोकांनी ही काळजी जर घेतली तर डेंग्यूवरती आपण मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवू शकू अशी खात्री आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. अकोले मधील इंदोरी येथे ऊस दूध परिषद आयोजित करण्यात आली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पाहूयात ही बातमी. अकोले तालुक्यातील इंदोरी येथे आयोजित ऊस दूध परिषदेत शेट्टी यांनी केंद्रीय आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 2 महिन्यांपासून सरकारवर विश्वास ठेवून दूध संघांनी दुधाला वाढीव भाव दिला, मात्र सरकारने कबूल केलेले अनुदान दूध संघांना अद्याप दिलेले नाही. 1 ऑक्टोबरपासून सर्व दूध संघ दुधाचा भाव कमी करण्याच्या मनस्थितीत आहेत. दोष कोणाचा तुम्ही तुमचं बघा, मात्र आमचा दुधाचा भाव कमी झाला तर तेथून पुढे राज्यातील एकाही मंत्र्याला फिरू न देता स्वाभिमानी शेतकरी संघटना ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. 1 तारखेनंतर या सगळ्या दूधवाल्यांनी दुधाचा भाव कमी करण्याचा निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. त्यांचं म्हणणं आहे की मागच्या 2 महिन्यामध्ये सरकारवर विश्वास ठेवून आम्ही दुधाला वाढवून भाव मिळाला दिला, पण सरकारनं कबूल केलेलं अनुदान आम्हाला दिलेलं नाही. एका बाजूला सरकार म्हणतंय की आमच्याकडे 225 कोटी रुपये पडून आहेत, दूध संघवाले न्यायला तयार नाही, आणि दूध संघवाले म्हणतात की आम्हाला आम्ही दूध उत्पादकांचे अकाउंट नंबर 5-5 वेळा दिले तरी सुद्धा याचं समाधान व्हायला तयार नाही. म्हणजे कर्जमाफीच्या वेळी जसं आपल्याला दबावलं तसं आता दूध संघाला हे सरकार दबवायला लागलेलं आहे, कारण यांना द्यायचं काहीच नाही, नुसतं गंमत दबायची आहे. मी या परिषदेच्या निमित्तानं सरकारला एवढा इशारा देतो की जर का या आता एक दोष कुणाचा की तुमचं तुम्ही बघा काय त्यांना पाचावर लटवायचे ते लटवा, काय त्याच्यावर धाडी टाकून हिशेब तपासायचे ते तपासा, आम्हाला काय त्याच्याशी देणं घेणं नाही दूध संघाचे. पण या तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये जर का आमच्या दुधाचा भाव कमी झाला तर इतना पुढं राज्यामध्ये एकाही मंत्र्याला फिरून देणार नाही. महाराष्ट्रात इतर कारखाने ऊस उत्पादकांना शेतकरी संघटनेने जाहीर केलेला भाव देतात, मात्र नगर जिल्ह्यात साखर सम्राट ऊसाला शासनाने व संघटनेने ठरवून दिलेला भाव देत नाहीत, त्यामुळे ही ऊस परिषद अकोल्यात घेतली आहे. पहिला साखर कारखाना म्हणवणारा कारखाना राज्यातील सर्वाधिक भाव देणारा कारखाना कधी होणार, असा सवालही विखे पाटलांनी राजू शेट्टी यांना केलाय. नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारी माझं आव्हान स्वीकारावी असं सांगत सूर्याजी पिसाळ असल्याची टीकाही राजू शेट्टी यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, संगम. बारामती मधील पिंपळी गावामध्ये अवैध दारू धंद्यांवर एक्साइज विभागाने मोठी कारवाई केली आहे. दारूचे 3,000 लिटर रसायन आणि साहित्य जाळून नष्ट करण्यात आलंय. बारामती तालुक्यातील पिपळी गावामध्ये अवैध दारू धंद्यांवर एक्साइज विभागाने मोठी कारवाई केली आहे. दारूचे 3,000 लिटर रसायन आणि साहित्यला आग लावून ते नष्ट करण्यात आलेत. बारामतीचे प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील, एक्साइज विभागाचे शोभा लांडगे यांनी ही कारवाई केली आहे. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. तुम्ही पाहत राहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिठी खाना कसं चबाती आहे? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये आवाज दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. लो घर जा. अप्पा अप्पा, ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना.
सांभर चाहिए तो शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार अब पढ़ना पक्का। विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आता बघूया पुढे वृत्त। पुण्यात मुठाचा कालवा फुटला, शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाली। उंदीर घुशी आणि खेकड्यांनी हा कालवा पोखरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आपल्याला दिल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले। पाहूयात ही बातमी। गिरीश महाजन यांनी आज फुटलेल्या मुठा कालव्याला भेट दिली, त्यानंतर उंदीर आणि घुशी आणि खेकड्यांनी हा कालवा फुटल्याचं अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं। तरीही कालवा नक्की कशामुळे फुटला हे शोधण्यासाठी चौकशी समिती नेमल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे। खडकवासल्यातून मुठेच्या कालव्यात पाणी सोडलं जातं, 3 तालुक्यांच्या शेतीला हे पाणी जातं, पण त्याविरोधात उंदीर घुशी आणि खेकड्यांनी कट केला, त्यामुळे आता महाराष्ट्रात जितकी धरणं कालवे आणि जलसाठे आहेत तिथं ही उंदीर घुशी खेकड्यांची कटकारस्थानं सुरू आहेत का याची चौकशी व्हायला पाहिजे। अतिक्रमण झालेलं आहे आणि त्या माध्यमातून सगळे मग उंदीर घुशी मला ज्या अधिकाऱ्यांनी सांगितलं कोणत्या अधिकाऱ्यांनी पोखरलं त्याचं संभाव्य असतात। हे उंदीर घुशीमुळे कुठलं उंदीर घुशीने जे पोखरलेलं आहे खेकडे पण खेकडे खूप आहे। आपण जर खाली जाऊन बघितलं असेल तर मग सांगितलं खाली चालणं मुश्किल आहे एवढे खेकडे, कारण हा खेकडे 12 महिने 24 तास हे चालू आहे आणि त्यामुळे खेकड्याची माहिती जमिनीत जातात तापरे जातात। तर त्यामुळे नेमकं कारण आता आम्ही सगळ्या सूचना दिलेल्या आहेत, मी चीफ इंजिनियर आहेत त्यांच्या अध्यक्षाली आमची कमिटी नेमलेली समिती नेमलेली आहे, आता ते यावर तपास करतील की नेमकं हे उंदरामुळे झालं घुशीमुळे झालं खेकड्यामुळे झालं का केबलमुळे झालं का कोणी म्हणजे काय असेल आपल्याला शंका कुशंक कोणी घातपात झाला, तर त्या सर्व बाबतीमध्ये चौकशी आमच्या मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली आपल्याला अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की उंदीर घुशींमुळे झालेला असून दोन्ही तिन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत, उंदीर घुशी सांगितली आहे तिथे खेकडे खूप आहे, उंदीर घुशींच्या पोखरण्यामुळे सुद्धा एखाद्याला छोटासा ते बोगदा पडला असेल आणि त्यातूनही हा मोठा विषय झाला असेल, कारण ते पोखरलं गेलं म्हणूनच झालंय ना ते काही असं कोणीतरी येऊन कोणी ब्लास्ट झालं का कोणीतरी हाताने फोडला असं कोणी घातपात दिसत नाही, परंतु शक्यता तीच आहे। अनेक ठिकाणी असं होतं घुशी मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे करतात पोखरतात बेसमेंटला ते खाली जातात कारण माती सगळी तिथे, त्यामुळे होण्याचं जास्त दाट शक्यता आहे, त्यातला हे कारण असू शकतं। कालवा समितीची बैठक झालेली नसताना 1200 शालिनी प्लस साठी रश्मी भुजबळ पुणे। घरातील काम आणि पोलीस खात्याची नोकरी यामुळे महिला पोलीस कर्मचारी कायमच तणावाखाली असतात। हा कामाचा तणाव कमी करण्यासाठी सातारा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांनी एक अनोखा प्रयोग सुरू केलाय। पाहूयात ही बातमी। महिला पोलिसांचा थकवा आणि तणाव कमी करण्यासाठी सातारा पोलीस दलाने हा अनोखा प्रयोग सुरू केला आहे। 100 जास्त महिला पोलिसांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला आहे। मधुरा झुंबा या क्लासच्या वतीनं महिला पोलिसांना रोज 1 तास हा झुंबा ॲरोबिक डान्स शिकवला जाणार आहे। या डान्समुळे या महिलांना त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या तणावातून बाहेर पडणं शक्य होणार आहे। ऍक्टिव्हिटी म्हणून आपण हे झुंबा क्लासेस सुरू केलेले आहेत। दररोजचं रुटीन पाहायला गेलं तर त्यांना वेगळा वर्कआउट करण्यासाठीचा वेळ मिळत नाही, त्यामुळं ही आपण एक स्पेशल बॅच या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेली आहे। याचे फायदे नक्कीच त्यांना जाणवतील आणि सदरचा हा उपक्रम आहे तो माननीय पोलीस अधीक्षक देशमुख सरांच्या मार्गदर्शनातून त्यांनी आम्हाला ही कल्पना सुचवली आणि लगेचच आम्हाला मधुरा फिटनेसच्या ज्या मॅडम आहेत तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्यांनीही याला लगेच पॉझिटिव्ह आम्हाला रिप्लाय दिला, त्याच्यामुळे आजची ही ट्रायल बॅच आणि उद्यापासून रेग्युलर बॅच जी आहे तर ती सुरू होती आहे। वेगवेगळ्या हिंदी गाण्यांवर या महिला पोलिसांनी हा झुंबा डान्स केला आणि या वेगळ्या उपक्रमाबद्दल महिला पोलिसांना देखील आनंद झाला आहे। या महिलांनी देखील आम्हाला या डान्सचा चांगला फायदा होणार असल्याने आम्ही सुद्धा रोज हा व्यायाम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। नमस्कार, मी महिला पोलीस कर्मचारी नाईक अश्विनी बनसोडे। आत्ता हे मधुरे मॅडमनी जो वॉर्मअप सांगितला तो एवढा एकदम एक्सलेंट आहे
की लेडीज सगळ्या खुश झालेल्या आहेत आणि वॉर्मअप करताना मनालाही आनंद मिळतो, शरीरालाही आनंद मिळतो आणि पूर्ण फ्रेश माइंड होतं आणि आम्हाला काम करताना किंवा उत्साह पूर्ण वाढणार आहे आणि कॉन्फिडन्स वाढणार आहे. आम्ही अशाच पद्धतीने रोज येऊन हा वॉर्मअप करणार आहे. डे करताना थोडंसं मजा येत नाही किंवा बोर होऊन जातं. योगा आहे, जिम आहे, ॲक्च्युली सगळ्याच वर्कआउटचे खूप छान फायदे आहेत. कोणताही एक्सरसाइज असा नाही आहे की त्याचे शरीराला दुष्परिणाम होतील, पण हा वर्कआउट असा आहे की यामध्ये म्युझिकच्या तालावरती आपण डान्स प्रकार करून एक्सरसाइज करत असतो. जसं की गाणं लागलं की आपले पाय एखाद्या मिरवणुकीच्या किंवा याच्या ह्याच्यामध्ये आपोआप तिरकले जातात, तसंच कोणत्याही सॉंगवरती आपण इथे डान्स वर्कआउट सेट केलेला असतो, कोरिओग्राफी केलेली असते आणि त्यामुळे सगळे मजेशीर करतात. आणि त्याच्यानंतर आपण स्ट्रेचेस घेत असतो, प्रेशर वर्कआउट आहेत, स्पेशल ॲब्स वर्कआउट आहेत आणि फुल बॉडी मेंटेन राहण्यासाठी जे जे काही व्यायाम प्रकार आसनं आहेत ती आपण सगळी घेतो. आणि शेवट मेडिटेशन पार्ट आहे जो की सगळ्यांना खूप आवडतो आणि यामधून सगळ्यांना रिलॅक्सेशन मिळतं, दिवसभराची फुल पॉझिटिव्ह एनर्जी मिळून जाते. सो सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि सगळ्या महिलांनी खूप छान. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी सातारा. न्यूझीलंडमध्ये एका प्रवासी विमानाचा विचित्र अपघात झालाय. हे विमान लँड होताना एक प्रवासी तलावात पडला. विमान लँड होताना रनवेच्या पुढे असलेल्या तलावात गेल्याने हा अपघात झाला. विमान तलावात पडल्याने पाण्यात बुडू लागलं होतं. त्यावेळी प्रवाशांना पोहत विमानाबाहेर येऊन आपला जीव वाचवावा लागला. एअर न्यूगिनी रिपीट न्यूगिनीचं हे बोईंग 737-800 विमान मायक्रोनेशियामध्ये वेनो विमानतळावर लँडिंग होत होतं. मात्र नियंत्रण सुटल्याने ते रनवेच्या पुढे निघू लागलं आणि थेट तलावात अर्ध बुडालं. शुक्रवारी ही घटना घडली. विमानतळावर बुडताना पाहून तेथे उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी छोट्या बोटीच्या सहाय्याने प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यास सुरुवात केली. स्थानिक नागरिकांनी एकूण 35 प्रवाशांना आणि 12 क्रू मेंबर्सना सुखरूप बाहेर काढलं आहे. या अपघातात कोणालाही गंभीर इजा झाली नसल्याचं विमान कंपनीने स्पष्ट केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. मुंबईतल्या एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालंय. 29 सप्टेंबर 2017 रोजी या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांना जीव गमवावा लागला होता. आजही या घटनेच्या आठवणीने मुंबईकरांच्या काळजाचा ठोका सुटतो. मुंबईमध्ये 29 सप्टेंबर 2017 आधीचे कित्येक दिवस पावसाने दडी मारली होती, त्यामुळे बऱ्याच जणांकडे छत्र्या नव्हत्या. त्यामुळे एल्फिन्स्टनच्या पुलावर अनेक जण आडोशाला थांबले होते. पूल गिला याचं रूपांतर पूल गिरा असं झालं. या चफवेने 23 निरपराध नागरिकांचे बळी घेतले. या मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकांच्या अरुंद पुलाचा मुद्दा समोर आला. पश्चिम रेल्वेने एल्फिन्स्टन आणि मध्य रेल्वेचं परळ या दोन्ही स्थानकांचा भार या पुलावर येत होता. त्यावर वारंवार तक्रारी करूनही उपयोग झाला नव्हता. 23 बळी गेल्यावर सगळ्याच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. इंधन दरवाढ सुरूच, पेट्रोल 18 तर डिझेल 21 पैशांनी महागले. ज्येष्ठ समाजसेवकांना हजारे आपल्या उपोषणावर ठाम, 2 ऑक्टोबरला करणार उपोषण. सांगलीतील मीनाई आश्रमशाळेतील घटनेमुळे 14 शिक्षकांचे निलंबन, समाज कल्याण खात्याकडून करण्यात आली कारवाई. परभणीमध्ये ग्रामपंचायतीचा गलथान कारभार, ग्रामस्थांनी केला आरोप. आणि उरुळी कांचनमध्ये महावितरणाकडून ग्राहकांची फसवणूक, 23 गावातील ग्रामस्थ हैराण. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.